नमस्कार, मी नंदिनी प्रेमानंद बोलकर। आज अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच पूजागिरी पौर्णिमा। आज महालक्ष्मी माता 12 वाजता घरोघरी जाऊन पाहते की कोणी रांगोळ्या काढल्यात, पद्म, स्वस्तिक, त्याच्यानंतर घुबड, कासव, हत्ती आणि त्यांच्या सोंडेतून पडणारे जलतुषार हे काढले आहेत, शंख काढला आहे, पुष्पांची रांगोळी काढली आहे, दीपप्रज्वलन केले आहे, समया पेटवलेले आहेत आणि कोण आटीव दुधाची बासुंदी, सुका मेवा घातलेली जायफळ वेलची केशरयुक्त अशी तयार करून तिचाही नैवेद्य कोणी अर्पण केलेला आहे आणि माझी म्हणजे महालक्ष्मी माता हे पाहते की कोण माझी आठवण काढून जागत बसलेला आहे। आपल्या देशातील महान विभूती परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय कार्यात असताना त्यांनी सांगितले होते की को जागर्ती म्हणजे कोण जागत आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की श्री सूक्तम ह्यांचे गायन पठण आपण जर केले तर ते सर्वात उत्तम असतं। अर्थात आपल्याकडे महालक्ष्मी मातेच्या वेगवेगळ्या स्तुती आहेत, महालक्ष्मी अष्टक आहे, वेगवेगळी नामं आहेत, गीतं आहेत, यातील काहीही आपण अंतःकरणापासून भक्तियुक्त मनाने अगदी एकाग्र चित्तानं अगदी भावविभोर पद्धतीने गायलो तर उत्तमच। आपण आता गायत्री छंदातील ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे जरासे गायन करू। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। नृत्यात कल्पनेची फुलं आपण पाहतो त्याचाच हा प्रकार। पूजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना संपूर्ण पृथ्वी तलावर जेथे जेथे आणखीन वैकुंठात शिवलोकी ब्रह्मलोकी सर्व ठिकाणी आणि विशेष म्हणजे समुद्र जेथून महालक्ष्मी माता उत्पन्न झाली या सर्व ठिकाणी पूजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल। अभीष्ट चिंतन।